आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धुळे जिल्ह्यातील हत्याकांडाचा कोल्हापुरात तीव्र निषेध, घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. धुळे जिल्ह्यातील रायनपाडा हत्याकांडाचा तीव्र निषेध करत आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासह अनेक मागण्या करत कोल्हापुरात नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर येथील नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने रायनपाडा येथील अमानुष हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. निवेदनात या हत्याकांडातील सर्वांना कलम 302 खाली अटक करण्यात यावी, या हत्याकांडाची जबाबदारी तात्काळ निश्चित करण्यात यावी व आरोपींना शिक्षेची मागणी करण्यात यावी. हत्याकांड ग्रामपंचायत इमारतीमध्ये झालेले आहेत, तात्काळ ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी. हत्याकांडातील बळीच्या कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे. प्रत्येक कुटुंबाला 25 लाख मदत द्यावी. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय नोकरीत घ्यावे. भटके विमुक्तांना पक्की घरे बांधून द्यावीत. दारोदारी फिरून परंपरागत व्यवसाय समुदायास संरक्षण मिळावे. आकारण संशयाने त्यांचा छळ होणार नाही याकरता शासनाने कृती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे पाठवण्यात यावे अशी विनंती करत मागण्यांची तातडीने गांभीर्याने दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतबाई पन्हाळकर. नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या विरुद्ध जो हत्याकांड अमानवी आणि अमानुष असा आहे, या घटनेमुळे फक्त 5 कुटुंब पुरताच विचार येथे करून महाराष्ट्राला चालणार नाही. या परिस्थितीमुळे पूर्ण डवरी समाज आणि 42 भटक्या जमाती ज्या आहेत, ज्यांची उपजीविका भिक्षेवरती आहे, आज डवरी समाज 95% हा भिक्षा मागून जगतो, गावोगावी भटकत राहतो, त्यामुळं त्यांचाही विचार या दृष्टीनं करणं गरजेचं आहे. आज समाजामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचं आहे. आज 5 ते 6 दिवस झाले लोक घराच्या बाहेर भिक्षा मागायला पडलेले नाहीत आणि भिक्षा मागण्याचं धाडस त्यांनी केलेलं पण नाही. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी याच्यासाठी. त्यामुळे सामाजिक सुरक्षा कायदा हा महाराष्ट्र शासनाने भटक्यामुक्तीसाठी करण्यात यावा. जी घटना एकदम निंदनीय आहे, ही घटना सर्वसामान्य माणूस कुठलाही करू शकत नाही. आतंकवादी सुद्धा वरल्या निर्लजपणाने जाऊन ही घटना झालेली. या घटनेचा सर्वप्रथम आम्ही नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीनं व भटक्या जाती जमातीच्या वतीनं सर्वप्रथम निषेध करतो. गेल्या 8 दिवस झालं आम्ही मुख्यमंत्रीजी विश्वासावर बसलेलो आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली की प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नातेवाईकांना 5 लाख रुपये देतो म्हणून अशी घोषणा केली आणि आरोपींना कठोर कठोर शिक्षा व्हावी. पण हे मागणी आम्हाला सर्व समाजाला पुन्हा मुळात मान्यता नाही. प्रमुख मागणी आमची एवढीच आहे की प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक त्याच्या घरच्यांना 25 लाख रुपये प्रत्येकाने मिळाले पाहिजे.